आमची मागणी आहे, आमच्या माणसाला न्याय पाहिजे. संस्थांमध्ये कामाला होते, संस्थांमधून जर पगार भेटला असता तर एवढ्या लांब कामाला जायची गरज पडली नसती. कामाला तिथपर्यंत गेले नसते तर ही वेळ त्यांच्यावर आली नसती. तर आम्हाला मग एक ते हे पाहिजे ना, आरोपी जागेवर पाहिजे ना आम्हाला. तोपर्यंत आम्ही बॉडीला हात लावू शकत नाही आणि आमची काहीतरी सोय झाली पाहिजे. मी घराच्या बाहेर नाही, त्यांनी कधी कोणासंग वाद घातलेलाच नाही. संस्थांमध्ये होते तोपर्यंत संस्थांमध्ये सरळ ड्युटीला जाणे आणि घरी येणे. आणि आत्ता येऊ तेव्हा कामाला जायला लागले तर का सरळ कामालाच जाणे, कामावणारे म्हणजे सुटले म्हणजे डायरेक्ट घरी. कधी कोणासंग वाद केला आता राहत्याला जात होते काम. हा, गवंडाच्या हाताखाली जात होते कारण संस्थांनी पगारच दिली नाही. आत्ता नवीन ऑर्डर निघलेली, पण पगार नाही दिल्यामुळं मग काय खायचं. आज एवढे 4-5 माणसं आहे आम्ही, आम्हाला सांभाळायला तेच होते ना. मग पगार नसल्यामुळं घरात काय खाणार म्हणून आम्हाला कामाला त्यांना कामाला जायला लागलं. कामाला गेले तर सकाळी 7 वाजता घरून गेलेले, कामाला 6 वाजून गेले. 6:30 वाजेपर्यंत तरी घरी यायला पाहिजे, 6 वाजता जरी सुट्टी झाली ते अजूनपर्यंतही घरीच नाही. आता हा टाईम झालेला आहे ना, आता आम्हाला ही अशी बातमी डायरेक्टच ही रात्री दिलेली. आणि आता म्हणते बॉल्डी घ्या, बॉल्डी घ्यायची कशी काय, आम्हाला त्यांचे आरोपी पाहिजे ना. निस्ती बॉल्डी घेऊन काय करायचं, त्यांची जर चुकी नाही तर त्या बॉल्डीचं आम्ही काय करणार आहे. इतक्या टायमात व्हायला पाहिजे होता, रात्रीपासून काय पोलीस इतका वेळ काय केलंच डिपार्टमेंटने, त्याच्या अगोदरच व्हायला पाहिजे होतं. आत्ता तुम्ही म्हणणार घ्या बॉल्डी हातात, आम्ही नंतर करतो काय भरोसा तुम्ही करणारच. त्याच्यामुळं अगोदर आम्हाला आरोपी हजर पाहिजे तेव्हा आम्ही बॉडीला हात लावू. तोपर्यंत आम्हाला बॉडी आज माझं नाव सुलक्षा ना राजीव धिवरे. आज त्यांच्यावर झालेला आहे यो अन्याय. उद्या माझा एक मुलगा आहे, मला देर भाई आहे, त्यांच्यावर असं झालं. याला जिम्मेदार कोणी, डिपार्टमेंट काय करणार त्या टायमाला, देणार का परत. आत्ताच जर ह्याच माणसाचे आरोपी नाहीत नंतर त्यांचा